याकूब मेमन की कब्र के मुद्दे को लेकर अब बीजेपी और महाविकास अघाड़ी के बीच ठन गई है। 3 महीने पहले याकूब की कब्र पर मार्बल और लाइटिंग का काम हुआ है। इस बीच पुलिस ने बड़ा कब्रिस्तान पहुंचकर याकूब की कब्र पर लगी लाइटों को उतरवा दिया है, मगर इस मामले से आरोपों का दौर शुरू हो गया है। शिवसेना विधायक मनीषा कायंदे ने कहा कि जब याकूब को फांसी दी गई तब सरकार किसकी थी। साथ ही उन्होंने कहा कि फांसी के बाद सरकार ने याकूब की बॉडी परिवार को क्यों दी। कि याकूब मेननला जेव्हा फाशी दिली तेव्हा कोणाचं सरकार होतं, मुख्यमंत्री कोण होते, तर देवेंद्र फडणवीस होते, ते गृहमंत्री सुद्धा होते। तुम्ही एक पॉलिसी त्यावेळेला करायला पाहिजे होती की अशा प्रकारच्या व्यक्तीचं जे डेड बॉडी आहे ते त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही का दिलं? बरं दिलं तर तो बडा कब्रिस्तान जिथे त्यांना जे काय दफन करण्यात आलं तर त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना ती दिली। बडा कब्रस्तानचे मॅनेजमेंट आहे, तुम्ही त्यांना विचारा, सुशोभीकरण केलं। आता काय मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन तिकडे केलं, ती ट्रस्टची जागा आहे। परंतु कुठूनही शिवसेनेला बदनाम करायचं की आम्ही हिंदू विरोधी पार्टी आहे आणि हे त्यांच्या अंगाशी नक्कीच येणार आहे। मला सांगा की ज्या पद्धतीनं अफजल खानाचं तिकडे कब्र आहे प्रतापगडाला, तर त्यावेळेला कोणाकोणाची सरकार आतापर्यंत होती, मग त्यांनी त्याच्यावर का नाही ऍक्शन घेतली? मग त्याच्यानंतर औरंगजेबाची कब्र तिकडे संभाजीनगरला आहे, मग त्यावेळेला मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते। तर तुम्ही या सगळ्याचा एक पॉलिसी डिसिजन करायला पाहिजे की अशा प्रकारचे जे आतंकवादी आहे त्यांचं जी डेड बॉडी आहे तुम्ही नातेवाईकांना देऊ नका, अशी केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने पॉलिसी करावी।